ई मास्टरी अकॅडमी मध्ये मी तुषार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो एक मोटिवेशनल काइंड ऑफ व्हिडिओ असणार आहे. आता मोटिवेशनल म्हणजे काय तर सगळ्यांना वाटतं की बाबा चार काहीतरी फिलॉसॉफिकल गोष्टी हे आपल्याला सांगते, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा. आणि त्याच्या आधी सांगणार आहे की हा एक फिलॉसॉफिकल व्हिडिओ नसून आपली जी स्पर्धा परीक्षा आपण देतो तर ती स्पर्धा परीक्षा देते वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना, आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोललो, आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा डेटा संकलित केला आणि त्याच्यावर आम्ही एका निष्कर्षावर पोहोचलो. काही सर्टन आता तसे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याचशा जणांचे, पण त्यातले मी काही सर्टन प्रॉब्लेम्स इथे तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रॉब्लेम्स वरती आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, त्यांना आपण कशा पद्धतीने सोल्युशन मध्ये आणू शकतो, तर हे आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्ही नक्की बघावं अशी माझी अपेक्षा आहे. मी सगळ्यांना अशी विनंती करेन. तर आपल्या ह्या व्हिडिओचं काइंड आहे की बी मोटिवेटेड अँड स्टे मोटिवेटेड. बघा, बी मोटिवेटेड ला इंग्लिश मध्ये म्हणतात की मोटिवेटेड व्हा, तुम्ही स्वतः प्रेरित व्हा आणि प्रेरित रहा. तर आता बघा, इथे मोटिवेशन हा जो प्रश्न आहे, बऱ्याच लोकांमध्ये मोटिवेशन बद्दल मिसकन्सेप्शन आहे त्यांच्या मनामध्ये, खूप त्याचा वाईट किंवा विचित्र किंवा म्हणता येईल त्याला एक चुकीचा त्यांचा त्याच्यामधला एक अर्थ आहे, त्यांच्यामध्ये चुकीची त्यांनी व्याख्या केलेली आहे की मोटिवेशन हे असं असतं की दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला दिलं पाहिजे. ऑब्व्हियसली बघा, दुसऱ्या व्यक्तीने एक रस्ता आहे. स्पर्धा परीक्षाचा जो तुमचा कालावधी असणार आहे किंवा स्पर्धा परीक्षाचा जो तुमचा प्रवास असणार आहे, त्या प्रवासामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या प्रवासामध्ये तो प्रवास म्हणजे एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरती तुम्हाला चालत चालत ह्या टोकाचं त्या टोकाला जायचंय, पण ह्या टोकाचं त्या टोकाला जाताना तुम्हाला मोटिवेशन, तुम्हाला तुमचं एक प्रॉपर गाइडन्स, ह्या सगळ्या गोष्टींची मदत मिळणार आहे. पण ती मदत जरी मिळाली पण त्या रस्त्यावरती तुमचा पाय जो आहे तो तुम्हाला उचलणारच आहे, बरोबर. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ई मास्टरी मध्ये आले मदतीसाठी, ई मास्टरी तुमच्यासाठी आहे, त्या रस्त्यावरती ई मास्टरी तुमचा हात धरून चालेल पण तुमचा पाय शेवटी मित्रांनो तुम्हालाच उचलावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला स्वतः मोटिवेटेड व्हायचंय आणि मोटिवेटेड राहायचंय. स्वतः आणलेलं जे मोटिवेशन असतं किंवा स्वतःच जे जनरेटेड मोटिवेशन असतं ते इतरांच्या दिलेल्या मोटिवेशन पेक्षा खूप जास्त महत्वाचं असतं. तर आपण वेळ न व्यवस्थित त्याला हे करता आपण पुढचं हे बघूया की बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडचणी, तशा अडचणी भरपूर साऱ्या आहेत पण मी इथे काही जास्तीच्या अडचणी मेन्शन करणार नाही, ज्या खरंच गरजेच्या आहेत अशा अडचणींना मी इथे हायलाईट करणार आहे. तर पहिली गोष्ट, सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो बघा सगळ्यांचा, की अभ्यास आपण नेमकं कसा करावा, अभ्यास जो आहे तो नेमका कसा करावा. तर अभ्यासाचं जे नियोजन आहे, बऱ्याच वेळेस आपलं नियोजन चुकतं आणि नियोजन चुकल्यामुळे आपल्याला काय होतं माहितीये का, की आपल्याला त्या परीक्षेत यश येण्यासाठी थोडासा उशीर लागतो. प्रत्येक गोष्टीचं नियोजन हवं. एक तुम्ही जर का एक आता रिसेंटली एक चित्रपट लॉन्च झाला त्याच्यामध्ये एक खूप छान वाक्य मी ऐकलं की बॅकअपचा पण बॅकअप प्लॅन असला पाहिजे. म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीचे तुम्ही एखादं नियोजन केलं, ते नियोजन कधी तुमचं जमलं नाही तर त्याच्याऐवजी दुसरा तुमच्याकडे रस्ता बी प्लॅन तुमच्याकडे हवा. आणि असं म्हटलंय की बाबा त्या बी प्लॅनचा पण बी प्लॅन हवा, एवढं परफेक्ट तुमचं नियोजन हवं. मग आता ते नियोजन कसं करावं, अभ्यासाचं नियोजन, वेळेचं नियोजन, तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला नंतर एकदा डिटेल्ड व्हिडिओ मध्ये इथून पुढे सांगणारच आहे. आजपासून आपण आपली ही मोटिवेशनल व्हिडिओज ची एक सिरीज आहे, ती सिरीज सुरू करणार आहोत. तर अभ्यास कसा करावा हा पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रॉब्लेम आहे. विषयांची होणारी गडबड, विषयांची गडबड म्हणजे काय माहिती का, तर इथे विषयांची गडबड म्हणजे काहीच नसतं. जो सोपा विषय येतो ना तुम्हाला, तुम्ही त्याला जास्त वेळ देता आणि जो अवघड विषय आहे ना त्याला तुम्ही प्रोकास्टिनेट करतात, म्हणजे त्याला तुम्ही काय करतात माहिती का, थोडस पुढे ढकलतात. त्याला तुम्ही असं विचार करतात की बाबा जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं तसं मी हा त्याचा मी अभ्यास करेल, म्हणजे कमी दिवसात त्याचा जर का अभ्यास झाला तर मला जास्त वेळेस लक्षात राहील. बाबांना तसं काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुमचे कन्सेप्ट व्यवस्थित असतील कुठलाही टॉपिक असू द्या, बऱ्याचदा असं सगळे आपण काय करतो, बऱ्याचदा सगळे लोक त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट वरती फोकस न करता त्याच्या प्रश्न सोडवण्यावरती फोकस करतात. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला जर का प्रोसिजर कळाली तर तुम्हाला एखादी गोष्ट बनवायला काही अवघड जाईल का?
आणि कन्सेप्ट म्हणजे ही तीच प्रोसिजर आहे. तर ही गडबड आपण काय करत असतो, जर मला इंग्लिश चांगल्या पद्धतीने येतो तर मी इंग्लिशचा खूप जास्त अभ्यास करतो, मला वाटतं मी सगळे मार्क इंग्लिश मध्येच घेणार आहेत का, पण अरे तसं नसतं. इथे प्रत्येक तुमचा जो विभाग असतो, सामान्य ज्ञान असेल, मराठी असेल, विज्ञान असेल, हे जे तुमचे विषय आहेत हेही सुद्धा तुम्हाला तिथे त्याच पद्धतीने तेवढ्याच क्षमतेने तुम्हाला तिथे त्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे. तर मी असं म्हणेन, असं म्हणलेलं काही वाईट ठरणार नाही, की जो विषय तुम्हाला चांगला येतो तुम्ही त्या विषयाला थोडासा कमी वेळ द्या, आणि ज्या विषयाची तुम्हाला जास्त अवघड जातोय त्याला तुम्ही थोडस जास्त वेळ द्या, त्याची तुम्ही थोडीशी जास्त प्रॅक्टिस करा, त्याचे तुम्ही थोडेसे जास्त कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यासाठी तुम्ही चांगलं जास्त एक्सपर्टचं मार्गदर्शन घ्या, आणि त्याचे तुम्ही जास्त जास्त प्रश्न सोडवा, जेणेकरून तो तुमचा पण लेवल मध्ये येतील. आणि ज्यावेळेस सगळ्या विषयांची लेवल साध्य होते त्यावेळेसच तुमचा कट ऑफ निघतो आणि तुम्ही परीक्षा पास होतात. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ही गडबड. वेळेचं नियोजन नसतं आपल्याकडं. कोणी 12 तास अभ्यास करतो आणि कोणी फक्त 5 तास अभ्यास करतो, पण ते 12 तास आणि 5 तास, हा 12 तास अभ्यास करून सुद्धा सक्सेसफुल होत नाही आणि हा 5 तासाचाच सक्सेसफुल होतो, असं का होतं? बघा, प्रोडक्टिव्ह आणि एफिशियंट. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय? तर एखादं कार्य जे ज्याचा खरंच काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि एफिशियंट म्हणजे काय? तर ते एका प्रॉपर पद्धतीने तुमच्याकडनं झालं पाहिजे, ह्या दोन गोष्टी. आणि मग ते इफेक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे, म्हणजेच त्याचा परिणामकारक सुद्धा ते आपल्याला असायला पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टींची सांगड आपल्याला घालायची आहे. काय? तर तुम्हाला एफिशियंट म्हणजे परिणाम चांगलं एखादं व्यवस्थित काम करणं, इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक काम करणं, आणि प्रोडक्टिव्ह म्हणजेच काय? तर त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे, परीक्षा तुमची पास झाली पाहिजे, तुमचा परीक्षेचा जो आलेख आहे. असं कधीच तुम्ही डिमोटिवेटेड होऊन नाही जायचं की मला फेल्युअर आलं म्हणून मी हे, इट इज नॉट माय कप ऑफ टी. फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. अपयशी यशाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे पहिल्याच पायरीवरती जर का तुम्ही लटकडले तर पुढचा जिना तुम्ही कसं चढणार आहात? ओके, तर हे झालं. आणि राहिला प्रश्न आत्मविश्वासाचा, तेच मी आता सांगत होतो की एकदा अपयश आलं म्हणून तुम्ही स्वतःला, बघा मी नेहमी सांगत असतो माझ्या क्लासेसमध्ये, आपल्या लेक्चर्समध्ये मी नेहमी सांगतो की आधी तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका, तुम्ही स्वतःला व्हॅल्यू करायला शिका, तुम्ही स्वतःची किंमत करायला शिका. ज्यावेळेस तुम्हाला हे जमेल त्यावेळेस तुम्ही ह्या जगामध्ये तुम्हाला असं वाटेल की माझ्यापेक्षा छान कोणीच माणूस नाही. याला ओव्हर कॉन्फिडन्स नका म्हणू, अति आत्मविश्वास नका म्हणू. इथेच आपण करतो, आपण स्वतःबद्दल 4 गोष्टी चांगल्या स्वतःला सांगितल्या की आपण त्याला अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. पण तसं नसतं. तुम्हाला माहिती आहे ना, मला माहिती आहे की बाबा मी इतकं आहे, माझी कॅपॅबिलिटी ही आहे, आणि मी स्वतःवर विश्वास आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे, जेणेकरून मी ह्याच्यापेक्षा जास्त अजून चांगलं करू शकतो. मग तुम्हाला अजून काय, त्यापेक्षा वाईट अजून काय हवंय? तर आधी स्वतःचा आत्मविश्वास ठेवायला शिका. स्वतः स्वतःवर आत्मविश्वास ठेवणार नाही तर तुमच्यावर इतर लोक कसे आत्मविश्वास ठेवतील? तर ही गोष्ट सगळ्यांनी आजपासून करायची आहे. स्वतःवरती प्रेम करायला शिका, स्वतःवरती आत्मविश्वास असायला शिका, अति आत्मविश्वास तो नकोय. तर ह्या गोष्टी आपल्या ज्या येतात, ह्या अडचणी म्हणजे 4 अडचणींच्या बाबतीत आपण आज बोललो. तर पहिलं आहे अभ्यास कसा करायचा, दुसरं आहे विषयांची कशी गडबड होते, त्याच्यानंतर वेळेचं तुम्हाला कसं नियोजन करायचं, आणि आत्मविश्वास तुमचा कसा, स्वतःवरती आत्मविश्वास तुमचा कसा हवाय, ते आपण याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर आता अडचणी ज्या असतात ह्याच्यामध्ये येणाऱ्या, तर त्याच्यावरती कशी मात करावी. बघा, एक मेजर अडचण ह्यातली अशी आहे की बरेचसे जण म्हणतात, सर की मी खेड्यात न येतोय, माझी घरची परिस्थिती तितकी चांगली नाहीये, तरी पण मला औरंगाबाद किंवा मुंबई किंवा पुणे किंवा अशा कुठल्याही शहरांमध्ये जाऊन क्लासेस करायची इच्छा आहे, बरोबर, आणि ती असायलाच हवी, का नको? पण आज आपण काळानुरूप बदलायला हवं. काळ जसा जसा बदलत चाललाय तसं तसं आपण बदलायला हवं. आजकाल तुम्हाला असे बरेचसे प्लॅटफॉर्म झाले, जसे की ई मास्टरी अकॅडमी झाली. तर आम्ही काय करतो, आम्ही तुम्हाला माफक दर्जांमध्ये चांगले कोर्सेस, जे काही असेल एक्सपर्ट फॅसिलिटीज असेल, जे तुम्ही तुमच्या घरी राहून सुद्धा करू शकता. ह्याच्याने तुमचा खर्च किती वाचणार आहे? तुमचा राहायचा खर्च वाचेल, तुमचा जेवणाचा खर्च वाचेल, मेस जी काय असेल तुमची ती, तुमचा पुस्तकांचा खर्च वाचेल, कारण पुस्तकं आणि परीक्षा आम्ही या सगळं तुम्हाला इथे इमास्ट्रीतर्फे ऑनलाईन आमच्या पोर्टलवरती प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्हाला
आता दर्जेदार शिक्षणासाठी कुठल्याही शहरात जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथूनही तुम्ही माफक किमतीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च वाचला तेवढाच खर्च तुम्ही स्वतःवरती घ्या. चांगलं जेवण करा, आहार चांगला ठेवा. त्याच्यातनं तुम्हाला काय होईल, तुमची बुद्धीला थोडीशी चालना मिळेल आणि घरी बसल्या तुम्ही परीक्षा ह्या पास करू शकता. कसं ह्याबद्दल जर का जास्त माहिती तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ई मास्टरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, वेबसाईट वरती जा. ह्या स्लाइडला शेवटी मी तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे, तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्यानुसार आता अडचणींवर कशी करायची, बघा विषयानुसार वेळेची विभागणी व नियोजन. जसं मी सांगितलं की मला इंग्रजी विषय चांगला जातो मग मी त्याला जास्त वेळ देतो आणि त्याला चांगलं परफेक्ट करतो. पण मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने येते त्याला तुम्ही परफेक्ट करायला पाहिजे, की जी गोष्ट तुम्हाला येत नाही किंवा थोडी कमी प्रमाणात येते त्याला तुम्ही परफेक्ट करायला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही जी गोष्ट तुम्हाला येत नाही त्याच्यावरती तुमची जास्त एनर्जी, त्याच्यावरती तुमचा जास्त वेळ हा इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तुमच्याकडे जर का 2 महिने असतील एक्झाम साठी, म्हाडाची ऍडव्हर्टाईजमेंट आता रिसेंटली आली आहे, कालच म्हाडाची ऍडव्हर्टाईजमेंट आली. त्या ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये जवळपास 650 जागा आहेत, 665 जागांसाठी ती भरती होणार आहे. तर तिथे आता 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 200 मार्काचा पेपर कव्हर करायचा आहे. लिपिक साठी जर का बघितलं तुम्ही 100 आणि 200 मार्काचे पेपर आहे, तर ते 2 महिन्यांमध्ये करायचे. मग आता इथे 2 महिन्यांमध्ये प्रत्येकाला तुम्ही एक एक प्रत्येक विषयाला तुम्ही एक एक महिना लावू शकतात का? तर नाही. तुम्हाला प्रत्येक म्हणजे सगळेच विषय त्या 2 महिन्यांमध्ये करायचे आहेत, नोव्हेंबरच्या एंड पर्यंत किंवा मिड नोव्हेंबर पर्यंत त्याची एक्झाम असेल. मग इथे तुम्ही कसं करू शकतात, मग इथे तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. समजा मला इंग्रजी विषय चांगला आहे तर मी त्याला थोडासा कमी वेळ देईल आणि मला गणित विषय येत नाही मी त्याला थोडासा जास्त वेळ देईल, जेणेकरून माझा इंग्रजी पण आहे आणि गणित पण आहे आणि माझे सगळे जे काही विषय आहेत त्यांचा लेवल होऊन मला त्यातनं काहीतरी आउटपुट भेटेल, माझी परीक्षा त्यातनं निघेल, पास मी त्याच्यातनं होईल. तर हे विषयाची वेळेनुसार विषयानुसार वेळेनुसार आपल्याला त्या प्रत्येक गोष्टींवरती भेटायचे. कुठल्या गोष्टीला आता कुठले टॉपिक्स, थोडं अनालिसिस आपण करू शकतो, मागचे प्रिव्हियस पेपर्स बघू शकतो, त्याचा पॅटर्न बघू शकतो, कुठल्या विषयाचे कुठल्या टॉपिकचे कुठले प्रश्न आपल्याला आलेत आपण ते बघू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर महत्वाचं आहे सत्य स्वीकारण्याची तयारी व त्यानुसार मेहनत करण्याची तयारी. आपण सत्य स्वीकारतच नाही, आपण सत्य स्वीकारतच नाही, इव्हन तुम्ही काय मी काय, प्रत्येक जण माणसाची ती टेंडन्सी आहे, तो सायकोलॉजिकल मानसिक फॅक्टर येतो की आपण हे सत्य स्वीकारत नाही. आपल्याला माहिती आहे मला इंग्रजी येत नाही, तर मी ती सुधारवण्यासाठी प्रयत्न न करता मी काय करतो, इंग्रजीला पुढे पुढे ढकलत चालतो, प्रोकास्टिनेशन करत चालतो इंग्रजीचं, की आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, तेरवा नाही पुढच्या महिन्यात, असं करत करत परीक्षा तुमची जवळ येते आणि मग तुम्हाला एक वेळ अशी येऊन जाते जे आता मी 1 महिन्या 2 महिन्यात नाही केलं ते 10 दिवसात तरी मी काय करणार आहे, जाऊ द्या इंग्लिशला तिकडेच, मी बाकीचे जे माझे चांगले विषय त्याला अजूनच चांगलं करतो. आणि मग आपला काय होतो, इंग्लिश मध्ये स्कोर कमी होतो त्याचा, कधी कधी जर का विषयानुरूप कट ऑफ असला तर तो पण निघत नाही, म्हणून तुमची परीक्षा तिथे पास होत नाही. तर हे सगळ्या गोष्टींचं संतुलन तुम्हाला तेव्हाच जमेल ज्यावेळेस तुम्ही सत्य ऍक्सेप्ट कराल, सत्य तुम्ही मानून घेशाल की बाबा हो मला हे येत नाही आणि मला हे करायचं आहे. तर त्यासाठी ही मेहनत करण्याची आपली तयारी पाहिजे. सर्वच गोष्टींचं योग्य नियोजन, वेळ, पैसा, मानसिक स्थिती तुमची कशी असावी, वेळ, पैसा, मानसिक स्थिती, मित्र, नियोजन, हे सगळ्या गोष्टींचं तुमच्याकडे हवं. खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं तुमचं मानसिक संतुलन कसं आहे, तुमची कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचे मित्र कसे आहेत, प्रश्नपत्रिका किती सोडवू शकतात, तुमचे धडे किती आहेत, त्यातलं तुमचे कोणत्या टॉपिक पैकी कितले टॉपिक झाले, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुमच्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन. बघा आपली भारतीय संस्कृती जी आहे ही गुरु शिष्य परंपरेवरती चालत आलेली आहे. गुरु शिष्य परंपरे आपण त्याच्यासाठी गुरुंना एवढा मान देतो कारण की ते आपले मार्गदर्शक असतात. मार्गदर्शक म्हणजे आपल्याला मार्ग दाखवणारे ते असतात. मग मार्गदर्शक आपल्याला काय करतात, तर चांगला मार्ग दाखवण्याचं त्यांचं आपल्याला काम असतं, बरोबर. तर त्यासाठी मार्गदर्शक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवा, योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं झालेलं हवं. कारण मेहनतीला मार्गदर्शनाची जर का साथ मिळाली तर यश हे अपयशाच्या 4 पावलं पुढे असतं. कधी पण मित्रांनो लक्षात घ्या,
तुमच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळू द्या. अपयश हे दूर सुटेल आणि तुम्ही यशाच्या जवळ जाशाल. ह्या नोटवरती योग्य मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच गरजेचं आहे. तर कुठल्याही प्रकारचं जर का तुम्हाला मार्गदर्शन लागलं, तुम्हाला वाटलं की सर मला याचं टाइम टेबल हवंय, मला प्रॉपर मॅनेजमेंट नाही जमत आहे, मला हा वैयक्तिक हा विषय अवघड जातोय, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवरती फोन करू शकता. हे आमचा ई मास्टरी अकॅडमीचा नंबर आहे 91 75 93 11 47 किंवा 48. तो डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेलच. आमच्या वेबसाईटला तुम्ही अधिक माहितीसाठी भेट देऊ शकता. आणि हा व्हिडिओ जे जे लोक बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. कारण की असे मोटिवेशनल व्हिडिओ किंवा अशा गोष्टी तुम्हाला अजून येत जाणार आहे. आणि ह्या मोटिवेशनल व्हिडिओचा फायदा काय होतो तुम्हाला, तर मित्रांनो ह्याच्यातनं तुम्हाला मार्ग दिसतो. आता जसं मी सांगितलं की विषयाला प्रोकास्टिनेट करू नका, पुढे ढकलू नका, तर ऍटलीस्ट तुम्हाला कुठेतरी वाटेल की नाही मला ही गोष्ट करायलाच पाहिजे, मी ही गोष्ट करायलाच हवी. सो ह्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. अजून येणाऱ्या काळामध्ये मोटिवेशन म्हणजेच प्रेरित काही तुम्हाला प्रेरणादायक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.